नागपूर शहरामध्ये टेरेस हॉटेल आणि बार जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे ज्याच्यामुळे हा एक म्हणजे तुमचा याचा अड्डाच बनलेला आहे तो गुन्हेगारीचा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इलिगल दारू सप्लाय करणे, ड्रग सप्लाय करणे हे त्या रूफटॉपवर सगळ्यात जास्त होऊन राहिलाय. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी रहिवासी एरिया त्या रहिवासी एरियामध्ये हे रूफटॉप असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे. बरं, त्रास तर होऊनच राहिला, पण याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटचे लोक ऐवत दारू विकत असताना सुद्धा लक्ष देत नाही, कॉर्पोरेशनचे लोक तिथं परमिशन नसताना सुद्धा लक्ष देऊन नाही राहिले आहे. आणि ज्या एरियामध्ये ज्या पोलीस स्टेशन आहे हद्दीमध्ये तिथे असे ऐवत धंदे होत असताना पोलीस निरीक्षक त्यावर कारवाई करत नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना याचं निवेदन देऊ, 15 दिवसाचा वेळ देऊ, नाही तर नागपूरच्या जनतेला मी तुमच्या मार्फत आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा. आणि हे रूफटॉप जे नागपूर शहरामध्ये ऐवत धंदे करून राहिले, आपल्या मुला मुलींना बिघडवून राहिले, त्यांना या व्यसन त्यांना म्हणजे व्यसन लागून राहिलं त्याच्यापासून परावृत्त करावं अशी मी नागपूरच्या जनतेला सुद्धा विनंती करतो. आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ही मोहीम हातात घेऊन हे रूफटॉपच्या विरोधामध्ये आंदोलन करणार. तुम्ही सांगितलं की ड्रग्सचा आता खूप नाही, हे तर पोलीस डिपार्टमेंटला माहितच असेल कोण आहे आणि कोण नाही. आम्ही यांना साहेबांना सांगणारच आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि कुठं आहेत काय ते पोलीस डिपार्टमेंट काढतील. घटनेनंतर नाही, मधल्या काळामध्ये इलेक्शन असल्यामुळे मी तो विषय थांबवून ठेवला होता. हा विषय खूप पहिलेपासून माझ्या डोक्यात आहे, कारण की मला जे प्रतिष्ठित नागरिक आहे ज्या ज्या ठिकाणी रूफटॉप सुरू झालेले आहे त्या लोकांची सुद्धा मला म्हणजे कंप्लेंट होती, त्यांचे फोन होते की तुम्ही कसंही करून हे याला बंद करा. बिलकुल बोलणार आहे त्यांनी, म्हणून तर प्रशासनाला धारेवर धरलं ना की तुम्ही रहिवासी एरियामध्ये कसं काय परमिशन देऊन राहिले. रात्री 12 वाजेपर्यंत पब आणि ते रूफटॉप चालू पाहिजे, तुम्ही 4-4 वाजेपर्यंत कसं काय चालू ठेवून राहिले. त्याच्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब एक्शन घ्यायला लावलेली. तिथे तर जाऊन अमितेश कुमार साहेबांना त्यांच्याबरोबर बसून त्यांनी सांगितलं की कडक कारवाई करा. तिथे त्या हॉटेलला सुद्धा कुलूप लावायला लावला आणि नागपूरला सुद्धा आम्ही आता गडकरी साहेबांनाही मी भेटणार आहे आणि फडणवीस साहेबांना सांगून नागपूरचे रूफटॉप आम्ही बंद करणार म्हणजे करणार. त्या किती काही जात नाही, मी वडेट्टीवारांचं नाव घेतलेलं नाहीये, वडेट्टीवारांचं काय आहे तेही मला माहित नाहीये. ते कोणतं तरी एक बार आहे तिथं होत राहते, कोणीतरी म्हणते का बा ते याचा आहे त्याचा आहे कोणत्या तरी नेत्याच्या याचा आहे असं जी माहिती आहे ती माहिती मी सांगितली की ते कोणते काँग्रेसचे नेते आता ते कोणते आहे ते मला माहिती घ्यावं लागेल ती माहिती नाही.